आपल्या सगळ्यांना मी एक माझ्या आयुष्यात घडलेलं उदाहरण सांगतो जे मला नेहमी आठवतं. पतसंस्था काय करू शकते? माझ्या दवाखान्यामध्ये एक पॅराप्लेजिक म्हणजे ऍक्सिडेंट झालेला मुलगा 15-20 वर्षाचा, परिस्थितीने त्याला कामाला जावं लागलं. ठेकेदाराच्या हाताखाली काम करत होता, ऍक्सिडेंट झाल्यामुळे त्याचे दोन्ही पाय गेले, कमरेच्या मणक्याचं फ्रॅक्चर झालं होतं, कडा तुटला होता. गाठीच्या दवाखान्यात औरंगाबादमध्ये 2-3 महिने ठेवल्यानंतर तो पुन्हा ताकद येणार नाही ह्या ह्याच्याने आणून त्याला माझ्या दवाखान्यात टाकलं. रिसोड तालुक्यातला प्रोग्राम कालांतराने त्याला थोडी थोडी ताकद यायला लागली, आपोआपच यायला लागली. आणि ताकद आली पण नुसतं चालणं इतकी आली, त्याच्या पुढे काही त्याला जमत नव्हतं. आता हा शेतीत कामात राहिला, मजुरीच्या कामात राहिला, 5-6 भावंडापैकी एक आहे म्हणतात चार भावंडाने त्याला माझ्या दवाखान्यात हा बसला राहील म्हणून सांगितलं. 21-22-25 वर्षाच्या आधीचा प्रसंग असतो. आणि तो केवळ रिसेप्शनवर बसून माझ्या दवाखान्याच्या वरती नुसतं लक्ष ठेवायचं. त्या लक्ष ठेवण्यामध्ये सुद्धा माझं असं लक्षात आलं की महिन्याला हा याच्या पगारा एकतर माझं काटकसरी करून देतो आहे आणि लिकेजेस पण थांबवतोय, त्याच्यामुळे मी त्याला फिरून घेतला. कालांतराने वर्षाने त्याला थोडंफार चालणं फिरणं जमायला लागलं. तेव्हा त्याने माझ्याकडे एक इच्छा प्रकट केली की आपल्या दवाखान्यातून पेशंट जातात तेव्हा ऍम्ब्युलन्स सुद्धा लागते, की आपण बाहेरून बोलवतो, की जर आपणच आपली ऍम्ब्युलन्स ठेवली तर कदाचित माझं सुद्धा काम मागेल आणि आपल्या दवाखान्याचं सुद्धा नाव त्याच्यावर येईल. म्हणून आम्ही सेकंड हँड ऍम्ब्युलन्स 45,000 घेतली, ते पैसे मी दिले त्याला. पण त्याच्यानंतर 6 महिन्यांनी त्यांनी नवीन ऍम्ब्युलन्स घ्यायचा जेव्हा प्रस्ताव दिला तेव्हा आम्हाला दुसरं काही नाही, पतसंस्थाच लोन देणारी होती, त्याच्याकडे काही नव्हतं. माझा मी गॅरंटर शिवाय त्याच्याकडे काही असेट नव्हतं, दुसरं कॅपिटल नव्हतं. मी त्यांना स्पष्ट सांगितलं की मी याची गॅरंटी घेतो पण याच्याकडे दुसरं काय नाही आहे. तेव्हा नॅशनलाइज बँकेने आम्हाला कंडम केलं पण पतसंस्थेने आम्हाला कर्ज दिलं. त्याच्यानंतर प्रवास तिथे थांबला नाही. त्याच्यानंतर कालांतराने त्याच्या दोन्ही तिन्ही एका भावाला त्यांनी गावात माझ्याकडे बोलवलं, एक घरी काम करायचं, एक दवाखान्यात काम करायचं, दोन ऍम्ब्युलन्स वरती जायचे. हळूहळू हळूहळू त्यांनी त्याच पतसंस्थेनं परतफेड चांगली होती, निर्व्यसने होते, ती परतफेड चांगली केली. आणि त्याच्यानंतर मग दर 2 वर्षाला 1 वर्षाला 1-1 ऍम्ब्युलन्स आम्ही विकत घेत गेलो. आज त्या मुलाकडे 16 ऍम्ब्युलन्सेस आहेत, त्यातल्या 4 कार्डिएक ऍम्ब्युलन्स. एक पद त्याची जपली गेली. एक हँडिकॅप माणूस एक केवळ याच्यामुळे करू शकला कारण पतसंस्थेचं बळ त्याच्या पाठीशी उभं राहिलं. कदाचित त्याच्यामध्ये प्रतिभा होती पण ते प्रतिभा जसं आता हनुमानजीचं उदाहरण दिलं गेलं की उडता त्याला येत होतं पण त्याला कुठेतरी इन्स्पिरेशन लागत होत्या. त्या इन्स्पिरेशन पतसंस्थेकडनं तर मिळालंच, केवळ तेवढ्यावरच थांबलं नाही. त्याचा एक भाऊ आता एका पंचायत समितीचा सभापती सुद्धा झाला. तर ही इतकी सगळ्या तुमचा जेव्हा आलेख वाढतो तेव्हा त्याच्या पाठीमागे निश्चितपणे आर्थिक सुबत्ता, आर्थिक बळ लागत असतं. आणि हे मोठं कार्य पतसंस्था करत असतात याचं मला पूर्ण जाणीव आहे. आज गेली 2 दिवसापासून इथे हो घातलेलं हे असंच मंथन, टेक होम मेसेज ज्याला म्हणतात आपण, कॅरी होम मेसेज आपण इथून जाताना घेऊन जाणार निश्चित. मला एवढंच म्हणायचं आहे की कुठली चळवळ, कुठली संघटना जोपर्यंत त्याच्यामध्ये टीम स्पिरिट असते तोपर्यंत ती वाढत नाही. आणि आजचा हा एफर्ट हा त्यातलाच एक एफर्ट आहे.